नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे. राज्यभरामध्ये पुढील 3 दिवसांमध्ये वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि जोरदार पावसाची शक्यता काही भागांमध्ये आहे. आपण सविस्तर आढावा घेणार आहोत, बघणार आहोत कोणत्या भागामध्ये पुढील 3 दिवसांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. तत्पूर्वी एक छोटीशी विनंती, जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. चला तर सविस्तर जाणून घेऊया. तर मित्रांनो, आपण सुरुवातीला बघूया किनारपट्टीला. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बघितला असा, सावंतवाडी, वेंगुर्ला, अरूस, बांदा या ठिकाणी हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम सरींची शक्यता जास्त भागामध्ये आहे. तुरळक ठिकाणी जोरदार देखील होऊ शकतोय. रामगाड, चांदगड, अंबोली मध्यम सरींची शक्यता आहे. कुडाळ, महापन, मालवण, वायगणी, पॉईप, कासल सर्वत्र हलक्या मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस. तर दिग्रला, पदगाव, कडगाव मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस शक्यता आहे. कणकवली, कुणकेश्वरकडे जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा राहील. कोंडा, राधानगरी, गगनबावडा, खारेपतन मध्यम ते काही भागांमध्ये जोरदार पाऊस शक्यता आहे. विजयदुर्ग, वाडापेठ, राजापूर, रायपतन या सर्व काही परिसरामध्ये जास्त भागामध्ये वादळी वाऱ्यासह मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस. पुरंगड आणि लांजा मध्यम सरींची शक्यता आहे. रत्नागिरीमध्ये बघितलं असता, रत्नागिरी, नेरवा, मुलगुंड, जादा या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस. आणि पूर्व भागाकडे बघितलं असता, बेलकर, साखरपा, देवरुख, संगमेश्वर हा जो सर्व काही परिसर आहे, या सर्व परिसरामध्ये वादळी वारे, विजांचा गडगडाट आणि मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. माखजनकडे पावसाचा जोर जास्त राहील. या ठिकाणी कोयना आणि पाटणकडे हलक्या मध्यम स्वरूपाचा राहील. कोयना या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. तसेच हेदवी, गुहागर, मार्कतामणे या ठिकाणी मध्यम ते तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस. सानवाडा, श्रीशिंगे, अरळ, अवर्डे, सवराट, वसुपोट, चाक, देवलोटे, चिपळूण सर्वत्र वादळी वारे, विजांचा कडकडाट, मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये आहे. दादोल, दागाव, खेड या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा, तर दापोली, पाचपंडरी, केलसी, मानंगड, पोलादपूर, महाड, वरण, घोगरे, महाबळेश्वर या सर्व काही परिसरामध्ये वादळी वारे, विजांचा कडकडाट, मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता असून किनारपट्टीच्या पूर्व भागाकडे पाऊस जोर जास्त बघायला मिळू शकतो. या ठिकाणी श्रीवर्धन, दिवेघर, गोरेगाव मध्यम स्वरूपाचा, तसेच मुरुज, जंजिरा, ताला, इंदापूर, जिते, लवासा या ठिकाणी मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस. इंदापूर, जिते, लवासा या ठिकाणी पाऊस जोर जास्त राहील. ताला तसेच मुरुज, जंजिरा हलक्या मध्यम स्वरूपाचा, काशी, द्रोहा, नागोठाणा हलक्या मध्यम स्वरूपाचा, तर सुधागड, शिरगाव, कोलवण, आंबेवाने या ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो. रायगड जिल्ह्याकडे देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. अलिबाग, चोंडी, पेजरी, पेन या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. श्रावली, खोपोली, कासमत सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये पुढील 3 दिवसामध्ये 19, 20 आणि 21 जून रोजी आपल्याला बघायला मिळू शकते. कुसर, कर्जत मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस, तसेच नेरळ, पेठ पाऊस जोर जास्त राहील. या ठिकाणी पनवेल, नवी मुंबई, उरण या ठिकाणी अंशतः ढगाळ होतून राहील. अधूनमधून हलक्या सरींची शक्यता, पाऊस जोर थोडा कमी बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये. मुंबई, वरळी, कोळीवाडा, खिचनवाडा, ओमवाडी, ठाणे, कल्याण, डोंबिवली, मिरा भाईंदर, वसविरार या सर्व काही परिसरामध्ये हलक्या सरी जास्त भागामध्ये भाग बदलत तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. सफाली, कोतमलवाडा, मानोर, पालघर, बोईसर, वाणगाव, कासाकोड सर्वत्र हलक्या सरींची शक्यता आहे. जास्त भागामध्ये हलक्या सरी, तर तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय. डहाणू या ठिकाणी देखील पाऊस जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतोय, मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय. तर मित्रांनो, नाशिक जिल्ह्याकडे बघितलं असता, नाशिक जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. त्र्यंबक, वाडीवार्ते, मुंडेगाव, इगतपुरी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. आंबेवाडी, वशाला, खर्डी, सानवाड, वाडा, खडाळा तसेच या ठिकाणी खोडाला, परळी, वाडा सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतोय. हर्सुल, लाडाची हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता आहे. नाशिक, देवळाली, नागपूर तसेच सिन्नर, पांढुर्ली या ठिकाणी जोर कमी राहील. अंशतः ढगाळ होऊन राहील. तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय. तिरडे, डुबरे या ठिकाणी पाऊस शक्यता फार काही नाही. एकंदरीत बघितलं असता, नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे पाऊस जोर कमी स्वरूपात राहील. पश्चिमेला मात्र हलक्या मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय नाशिकमध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये. अहमदनगर जिल्ह्याकडे पावसाची शक्यता कमी आहे. पुढील 3 दिवसांमध्ये जास्त भागामध्ये वातावरण कोरडे राहील, तर काही ठिकाणी अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकतात. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही. आणि पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नूर, मंचर, चाकण या सर्व काही परिसरामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. मंचर, चाकण, पुणे, सासवड, लोणत, फलटण, बारामती सर्वत्र अंशतः ढगाळ वातावरण. अधूनमधून हलक्या सरी, तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये. तसेच साताराकडे बघितलं असता, पश्चिमेला जोर जास्त राहील. मेधा, वसुपोट, सवराट, अरळ, शिशिंगावडे मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस
होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये पुढील तीन दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. कोरेगाव रहिमतपूर या ठिकाणी देखील पावसाची शक्यता कमी आहे, अंशतः ढगाळ वातावरण राहील. कोरेगाव रहिमतपूर अंधळवुडूच कठावणी दालदेवडी मोलाद्रा कितेवरा सर्वत्र या भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील. पूर्व भागाकडे जोर कमी बघायला मिळू शकतो सातारा जिल्ह्यामध्ये. आणि सोलापूरकडे बघितलं असता सोलापूरकडे पावसाचा जोर या ठिकाणी करमाळा इंदापूर अकलूज पिलेव सांगोली पंढरपूर माहोळी चलगाव सोलापूर अक्कलकोट या ठिकाणी पावसाची शक्यता फार काही नाही पुढील तीन दिवसामध्ये. सांगलीकडे अधूनमधून हलक्या सरी बऱ्याच भागामध्ये तर कोरडी बघायला मिळू शकते. कोल्हापूरकडे बघितलं असता कोल्हापूर ज्योतिबाईल कोडोली किनी या ठिकाणी पावसाची शक्यता फार काही नाही, पाऊस बघायला मिळू शकतो या भागामध्ये. तर हा जो काही परिसर आहे साखरप्पा कोखरुड मलकापूर या ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. परोळा संगरुळ तसंच गगनबावडा राधानगरी बिद्री मुरगुंड कापसई निपाणी सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा भागबद्दल जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते 19, 20 आणि 21 जून रोजी पुढील तीन दिवसामध्ये. तसेच मित्रांनो मराठवाड्यामध्ये बघितलं असं मराठवाड्यामध्ये पाऊसाची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याकडे फार काही नाही, जास्त भागामध्ये उतरून कोरडे राहील. बीड जिल्ह्याकडे देखील पाऊसाची शक्यता कमी आहे, तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय. अंशतः ढगाळ वातावरण राहील बीड जिल्ह्यामध्ये. आणि धाराशिवकडे बघितलं असतं धाराशिवकडे अंशतः ढगाळ वातावरण तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतं धाराशिवमध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये. लातूरकडे देखील या ठिकाणी पावसाची शक्यता फार काही नाही, अंशतः ढगाळ वातावरण राहील. अधूनमधून काही ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकतात, जास्त भागामध्ये वातावरण कोरडे बघायला मिळू शकते. लातूरमध्ये लातूर अहमदपूर बारडापूर या भागामध्ये आसपासच्या परिसरामध्ये परभणी आणि नांदेड जिल्ह्याकडे पावसाची शक्यता फार काही नाही, जास्त भागामध्ये वातावरण कोरडे बघायला मिळू शकते. आणि हिंगोलीकडे देखील पावसाची शक्यता फार काही नाही, जास्त भागामध्ये वातावरण कोरडे राहील. तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो, शक्यता तशी कमीच आहे. तर मित्रांनो विदर्भामध्ये बघितलं असता नागपूर भंडारा आणि गोंदियाकडे हलक्या सरींची शक्यता तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा देखील होऊ शकतोय. गडचिरोलीकडे देखील हलक्या सरींची शक्यता असून चंद्रपूरकडे पाऊसची शक्यता फार काही नाही. तसेच यवतमाळ वर्धा आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये देखील पावसाची शक्यता कमीच आहे. अमरावतीमध्ये बघितलं असता या ठिकाणी पुढील तीन दिवसामध्ये पावसाची शक्यता कमीच आहे, जास्त भागामध्ये वातावरण कोरडे राहील. तुरळक ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकतं अमरावतीमध्ये आणि आसपासच्या लगतच्या काही परिसरामध्ये. तसेच अकोलाकडे या ठिकाणी देखील पावसाची शक्यता कमीच आहे, जास्त भागामध्ये वातावरण कोरडे राहील. तुरळक ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकतं. वाशिमकडे देखील पुढील तीन दिवसामध्ये पावसाची शक्यता फार काही नाही, बुलढाणामध्ये देखील वातावरण कोरडेच राहील. बुलढाणा चिखली मोठाला खामगाव अंशतः ढगाळ वातावरण राहील, तुरळक ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकतं. खान्देशामध्ये बघितलं असता जळगाव आणि धुळे जिल्ह्याकडे अंशतः ढगाळ वातावरण आहे, पावसाची शक्यता फार काही नाही. हलक्या सरी बऱ्याच ठिकाणी पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळू शकतं जळगाव आणि धुळे जिल्ह्यामध्ये. मात्र नंदुरबारकडे पावसाचा जोर वाढत आहे, या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. नंदुरबार शहादा तोळदा कलकुआ कर्णी नावपूर विसरवाडी या सर्व काही परिसरामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये पुढील तीन दिवसामध्ये म्हणजेच 19, 20 आणि 21 जून रोजी. तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढील व्हिडिओसोबत, तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार. भेटूया पुढील व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.